अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शिकार मागे धावताना शेतातील विहिरीमध्ये तोल जाऊन एक तरुण बिबट्या पडल्याची घटना गोदरी गावामध्ये आज घडली आहे। गोदरी गावातील किन्नी शिवारामध्ये कांतीलाल तालेरा यांचे शेत असून या शेतातील पडक्या विहिरीमध्ये हा बिबट्या पडला असल्याचे शेतमजुराच्या लक्षात आले। त्याने या घटनेची माहिती शेतमालकाला आणि ग्रामस्थांना सांगितली। ग्रामस्थ आणि गावचे पोलीस पाटील यांनी ही घटना फत्तेपूर येथील काही पत्रकार बांधवांना कळवताच पत्रकार आबा पाटील, सलीम पटेल, आर एस पाटील सर यांनी गोदरी गावचे रहिवासी तथा सेवानिवृत्त वनविभाग अधिकारी एस आर पाटील यांना ही घटना सांगितली। एस आर पाटील यांनी सुद्धा विलंब न करता या बिबट्याला वाचवण्यासाठी प्राथमिक उपाययोजना करण्याची जबाबदारी या पत्रकार बांधवांना समजावत वनविभागाशी संपर्क साधला। पत्रकार बांधवांनी ग्रामस्थांच्या मदतीने या बिबट्याला वाचवण्यासाठी बिबट्या पडलेल्या विहिरीत दोराच्या सहाय्याने खाट आणि लाकडी ओणका सोडला। त्या आधारावर बिबट्याचे प्राण आता वाचले आहेत। दरम्यान दुपारी वनविभाग कर्मचारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी सुद्धा एक पिंजरा या विहिरीमध्ये सोडला आहे। घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झालेली असून बिबट्याला बाहेर काढण्याचे मदत कार्य अद्याप सुद्धा सुरू आहे।
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।